कसला उशीर, तुम्ही तर 10 वाजता तिथून हजेरी लावले आहेत, हे पहा कसे. ते पाहून ही सारी स्वामी महाराजांची लीला याशिवाय विश्वामित्रांच्या मनात मुळीच शंका उरली नाही. गुरु लीलामृत 19 बखर 28. चिंतवाना मानमानाने विष्णुमंदिरची भक्ती परिपक्व होती, त्यामुळे क्वचित वेळेवर जाणे शक्य होणार नाही हे जाणून जरी ते थोड्या अवस्थ झाले तरी ते लगेच सावरले. महाराजांचे आधी जेवणाचे आधी ठामपणे नाकारले. खुद्द चिंतपणे त्यांना स्वामीजी काही सांगता येत नाही, तू कचे जाणे विनाकारण का उशीर करतोस, आता स्वयंपाकघरात बैस जेव आणि वेळेवर कचेत जा, असे म्हणत असताही विष्णुवंत असा प्रशस्तपणा करणे पटत नव्हते. महाराजांवर त्यांची महाराज भक्ती होती, ती पक्की होती, नुकतीच श्रद्धा नव्हती, अढळ आणि अचल निष्ठा होती. नोकरीचे काय एवढे काय करायचे होते होऊ दे, पण महाराज जेवल्या खरंच आपण जेवायचं नाही असा निर्धार केला. विष्णुपंताचा निर्धार झाला आणि इकडे महाराज जेवायला बसले. विष्णुपंताचे परीक्षाच घेत होते, विष्णुच्या मनात पाहत होते. पण भक्ताची काळजी देवालाच असते. दामाजी पंत अडचणी आहे आले तेव्हा पांडुरंग नव्हते का विठ्ठू महाराजा रूप घेऊन आदिलशहाच्या दरबारात जाऊन रोख रकमेची भरणा केला. सखू पंढरपुरास येते आणि समजतात पांडुरंगाने सखूचे रूप घेऊन तिच्या घरी राहून तिच्या सासू छळवाच सुचला नव्हते का. तोच पांडुरंग चोखाबाची गुरे राखत होता, त्याच्या बायकोची बाळणपणी त्यांनी चोखाबाच्या बहिणीच्या रूपाने येऊन निभावली होती. जनाबाईची धुण्या भांड्याची दळण वगाडण्याचे काम करून पांडुरंगानेच तिला भार हलका केला होता. महाराजी भक्ती पाठरागण केल्याचे अनेक उदाहरण आहेत, त्यापैकी विष्णुपंताचं उदाहरण आहे. महाराजच्या रूपाने देवच आपल्या पाठीशी आहे, इतकेच नव्हे तर आपलेच बोट धरून आपल्या सांभाळून घेणारा तो आपला नित्य सांगत आहे. खरे तर जन्मोजन्माची उपधी आहे, याचा अनुभव आजसुद्धा येऊ शकतो. यासाठी आपली भक्ती मात्र निस्वार्थ निशंक हवी, निर्भय हवी. ती तशी असली की महाराज आपल्याशी जवळ येत आहेतच. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे महाराज आश्वासन आहेच, ह्याचा विसर न व्हावा. प्रकरण पुढचे, तारीख 12 फेब्रुवारी, पान नंबर 62. आता हवे तेवढे पाणी घ्या, सॉरी क्षमा करा, आता हवे तेवढे पाणी प्या. सोलापूर सिद्धेश्वर तलावाजवळ पाणी आटले, महाराज तिथेच होते. लोक फार हाल होऊ लागले, लोकांचे फार हाल होऊ लागले. त्यांनी महाराजी विनवणी केली तेव्हा महाराज तळ्याकाठी घटकावर लघवी केली व लोकांना म्हणे, आता हवे तेवढे पाणी प्या. नंतर त्यानंतर लगेच मुसळधार पाऊस मेघगर्जनेसे होऊन इकडे तिकडे पाण्याच पाणी झाले. सिद्धेश्वर तलावही भरला, त्यानंतर तो तलाव कधीच आटला नाही. गुरुलीलामृत 19 बखर 221. पतंजली योगेश्वर विभूतीप्राद प्रकरणात एक सूत्र आहे, स्थूळ स्वरूप सूक्ष्म मन्वंतार रथा वत्स संयमम भूतजया, म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध परमाणू स्वरूप तन्मात्रावर विजय मिळवला की सर्व सिद्धी प्राप्त होतात. मग प्रत्येक महाभूत योग्याच्या हाताचे बाहुले बनते. पंचमहाभूतांच्या मिश्राने स्थूळ सूक्ष्म बनलेले असल्याने साहजिक ज्या भूमामृतावर स्वामित्व गाजवणार त्या साऱ्या सृष्टीवर स्वामित्व गाजवू शकतो असे उघड आहे. 8 महासिद्धी 10 गौणसिद्धी आणि 5 शूद्रसिद्धी यांची प्राप्ती त्याला झाली. प्रत्येक शब्द प्रत्येक वृत्ती प्रत्येक वृत्ती संकल्प रूपच होते असल्याने या सर्व सिद्धी त्याच्या प्रत्येक काम बिनभोवाट करतात. याचा सिद्धी या सिद्धीचा खुलासा मोहळचे गवेस्वामी 14 फेब्रुवारी या लिहिलेच आलाच. ह्याचं सामर्थ्य प्रदर्शनाच्या प्रदर्शनाचा किंवा स्वार्थाचा विचार नसतो. जलकल्याण हा एकमेव हेतू असतो. पाण्याअभावी लोकांचे हाल होत आहेत ते पाहून कळवळले. तलावाच्या काठी जाऊन तिने लघुशंका केली. आपल्या शरीरातील अपतत्व महाराजांनी लघुशंकेच्या संकेताने मोकळे केले, एवढेच त्यांचा अर्थ होत आहे. सदा सर्व काळ ब्रह्मभावावर असणाऱ्या महाराजांनी संकल्परूप सांकेतिक कृती घडताच प्राकम्यसिद्धी कार्यान्वित झाली. जे पिंडी ते ब्रह्माडी ज्ञाने देहपीडातील अपतत्व मोकळे होताच ब्रह्माडीतील अपतत्व मोकळे होऊन त्यांनी त्या तलावाच्या क्षेत्रात पाऊस झाला. सामान्य माणसाला चमत्कार होतो कारण ह्या प्रकार त्याच्या अवक्या बाहेरचा आहे म्हणून. पण योगदर्शन हे शास्त्र आहे, त्या यथायोग्य अभ्यासाने ते शास्त्राने वर्णन केलेल्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात.